नमस्कार बालमित्रांनो प्रथम बुक्स प्रकाशित वाचन पातळी दोन या पुस्तकातील एक छानशी गोष्ट ऐकूयात गोष्टीचे नाव आहे रॉकी खाली ए पाहू लेखिका आहेत अॅनी बेझंट चित्रकार संध्या प्रभात अनुवादक मृणालिनी वनारसे रॉकी चर्चच्या चर्च छपरावर अडकला तेव्हा रोजच्या घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी त्याला खाली आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण रॉकीला खाली आणणं त्यांना जमेल का चला तर गोष्टीमध्ये पाहूया अरे त्या बकऱ्याला पुन्हा कुणी मोकळ सोडलं नारळ विक्या रमेश ओरडला रॉकीनं पुन्हा तेच केलं होतं रॉकी आधी खाली ये बघू रोज किंचाळली बे काय वेडी माणसं आहेत रॉकी बेंबटला चर्चच्या छपरावरून त्यानं खाली उडी मारावी अशी मुळी त्यांची अपेक्षा का होती तो काय सुपर बकरा होता की काय मुळात तो वर गेलाच कसा विचारलं तो चर्चवरच्या त्या कोंबडीला खायला तिच्या मागे गेला रोज म्हणाली कोंबडी नव्हे कोंबडा अम्मानं लगेच रोजला सुनावलं पण तो काही खरा कोंबडा नाहीये आप्पा उद्गारले आपण आधी रॉकीला खाली आणूया का रोज अजिजीनं म्हणाली मला एक युक्ती सुचलीये केळीचे पानं विकणारी जया म्हणाली पण उतरायचं सोडून रॉकी तर चक्क केळीची पानं खायलाच लागला माझ्याकडे याहून चांगली युक्ती आहे दुकानातला मणी म्हणाला पण रॉकीला सगळी खोकी खाऊन टाकायची होती माझ्याकडं एक बरी युक्ती आहे पीटर सुतार म्हणाला रॉकी सांभाळ रे रोज ओरडली झोप रॉकी घसरगुंडीवरून खाली आला आता परत त्या कोंबड्याच्या मागे जाऊ नकोस रोज खिदळत म्हणाली पण अम्मा आप्पा नारळ रमेश केळीची पानं विकणारी जया दुकानातला मणी आणि पीटर सुतार काय म्हणाले असतील रॉकीला परत मोकळं सोडू नकोस